नमस्कार विद्यार्थी मित्रों, येस सर, ऑलवेज बी अ लर्नर चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. सर्वप्रथम मकर संक्रांतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. मकर संक्रांती म्हटली म्हणजे पतंग उडवण्याचे दिवस सर्वांना आठवतात. तुम्ही उडवत असाल, पण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी पतंग उडवण्याबरोबरच अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आजच्या अभ्यासाची सुरुवात एका गोष्टीने सुरुवात करतो मी. एकदा एक मुलगा आपल्या वडिलांसोबत पतंग उडवत असतो. पतंग उडवता उडवता त्या मुलाला प्रश्न पडतो की हा पतंग कशामुळे उडतो. तो वडिलांना विचारतो, पतंग हा जो वरती उडतो आहे हा कशाच्या जोरावर उडतो, का उडतो, वरतीच का उडतो. वडील शांतपणे त्या मुलाकडे बघतात आणि त्याला उत्तर देतात, दोरा, ह्या दोऱ्यामुळे पतंग उडतो. मुलाला प्रश्न पडतो, दोऱ्यामुळे कसा पतंग उडतो, पतंग तो वरती आहे आणि दोरा आपण खाली उडतो आहे, खाली खेचतो आहे. तो वडिलांना विचारतो, बाबा आपण तर दोऱ्याने पतंग खाली खेचत असतो, मग तो पतंग खाली खाली यायला पाहिजे, येत असतो, मग तो उडतो कसा काय वरती वरती दोऱ्याने, मला हे उत्तर काही पटलं नाही. तर बाबाने स्मित हास्य करतात आणि दोरा तिकडे तोडून टाकतात आणि सोडून देतात आणि निरीक्षण करायला सांगतात मुलाला. मुलगा बघतो पतंग हळूहळू हळूहळू जमिनीकडे खाली झेपावतो. मुलाला लक्षात येते की दोरा किती महत्त्वाचा आहे. मग वडील त्याला समजावतात, खरं तर आपल्याला असं वाटते की दोरा पतंगाला खाली खेचत असतो, पण असं नाही. त्या दोऱ्याच्याच आधारावर तो पतंग हवेमध्ये उंच उंच भरारी घेत असतो. आणि ही एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला खाली खाली खेचत असते असं वाटत असते, पण तीच गोष्ट आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी मदत करत असते, ती म्हणजे शिस्त. म्हणजे दोरा आपल्याला जो पतंगाला बांधलेला असतो, बंधनात अडकवत असतो, ती शिस्त आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे भरारी घेण्यास मदत करत असते. लक्षात घ्या, कोरोनाचा काळ आहे, आता पुन्हा मिनी लॉकडाऊन लागलेला आहे. मुलांना पुन्हा घरच्या घरी ऑनलाईन अभ्यास करायचा आहे. मुलांच्या हातात आहे अभ्यास सिरियसली करायचा, लाईटली घ्यायचा, टाईमपास करायचा का काय करायचा. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. अर्थात तुमचे आई वडील तुमच्याकडे ते लक्ष देतात किंवा काही वेळा त्यांच्या कामानिमित्त ते लक्ष देत नसतील, पण ते तुम्हाला सारखं सारखं बजावत असतात की बाळा अभ्यास कर. कारण हीच वेळ आहे, इयत्ता 10वीची परीक्षा तुमची जवळ आलेली आहे. परीक्षा होईल की नाही हे सांगू ह्याचा विचार करू नका, पण अभ्यास आपल्या हातात आहे, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, पुढचं फळ जे काही असेल. तर हे स्वातंत्र्य आपल्याला स्वैराचार घडू नये म्हणून स्वयंशिस्त लागून घ्या आणि त्या पतंगाच्या दोऱ्याप्रमाणे ती शिस्त आपल्या अंगी बाणवा आणि मग बघा तुमचा पतंगसुद्धा अशाच प्रकारे उंच उंच भरारी घेईल. ठीक आहे, तर चला तर आजच्या आपण अभ्यासाला सुरुवात करूया. आपण पाहणार आहोत बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन. सुरू करूया. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन म्हणजेच असेक्सुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आपण आता पाहणार आहोत. सर्वप्रथम काही बहुपेशीय सजीवांची उदाहरणं पहा. ह्या काही वनस्पती दाखवल्यात, गाजर आहे, बटाटा आहे, हे रताळ दिसतंय आपल्याला, त्याप्रमाणे बीट आहे, मुळा आहे आणि अद्रक म्हणजे आलं आपण वापरतो शब्द त्याला, अशा वनस्पती दाखवल्यात. हे स्पायर वगैरेचे तंतू दाखवल्यात आणि त्याचीच मायक्रोस्कोप खाली ही प्रतिमा अशा प्रकारे दिसते आहे. त्याच पद्धतीने प्लॅनेरिया प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला अलैंगिक प्रजनन आपल्याला पहावयास मिळते. हायड्रा सुद्धा हा बहुपेशीय सजीव आहे, म्हणजे प्राणी आहे, तर यामध्ये सुद्धा आपल्याला अलैंगिक प्रजनन पाहास मिळते. त्याचबरोबर म्युकर हे कवक तंतू आहे, यामध्ये कवकांमध्ये सुद्धा म्हणजे हा सुद्धा बहुपेशीय प्रकार आहे, तर यामध्ये सुद्धा आपल्याला अलैंगिक प्रजनन पहावयास मिळते. आता आपण बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजननामध्ये कोणकोणते प्रकार येतात ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम पहिला प्रकार जर आपल्याला लक्षात येईल तर खंडी भवन आपल्याला लक्षात येईल. खंडी भवन म्हणजे फ्रॅगमेंटेशन हा जो प्रकार आहे हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार स्पायरोगायरा यामध्ये या शैवालामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. तर शैवालामध्ये ह्या म्हणजे जो खंडी भवन जो प्रकार घडतो तेव्हा या प्रकारात जनक सजीवांच्या शरीराचे अनेक तुकडे होतात. जसं इकडे स्पायरोगायराचा एक हा सजीव दाखवला, एक पेशी दाखवलेली आहे स्पायरोगायराची, ज्याच्यापासून आपल्याला दोन ह्या पेशी आपल्याला मिळतात, म्हणजे दोन तुकडे मिळतात. असे दोनापेक्षा हे अनेक तुकडे आपल्या स्पायरोगायरा या तंतूपासून मिळत असतात आणि त्यापासून म्हणजे याच प्रकाराला आपण खंडी भवन असं म्हणतो. आता या प्रकारामध्ये प्रत्येक तुकडा हा नवजात सजीव म्हणून जगू शकतो.
एक लक्षात घ्यायचं, हा जो स्पायरोगायरा आहे, हा जो त्यातला प्रत्येक जो तुकडा आहे तो नवजात सजीव म्हणजे स्पायरोगायरा प्रमाणे जीवन जगतो आणि मग त्याची प्रोसेस जीवन प्रक्रिया सुरू होते आणि त्यापासून सुद्धा खंडीभवन पद्धतीने आपल्याला प्रजनन पहावयास मिळते. जसं स्पायरोगायरा आहे ना तसं सायकॉन हा जो स्पंज प्रकारातला जो सजीव आहे तो सुद्धा अशाच प्रकारचं खंडीभवन प्रजनन करतो. अर्थात हे खंडीभवन जे प्रजनन घडत असते ज्या वेळेला मुबलक पाणी आणि पोषक द्रव्य उपलब्ध असतात या सजीवासाठी या सजीवाच्या पेशीमध्ये त्या वेळेलाच या स्पायरोगायराच्या तंतूची वाढ होण्यास सुरुवात होते आणि हे तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवन होत असतात. आता यावर आधारित असणारे प्रश्न सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. सायकॉनचं तुम्हाला एक फक्त मी सांगू इच्छितो की सायकॉनच्या शरीराचे हे जे तुकडे होतात हे तुकडे म्हणजे त्याची वाढ होऊन वगैरे तुकडे होत नाही, तर त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटली म्हणजे एखादा अपघात वगैरे झाला आणि त्यावेळेला जर सायकॉनचे तुकडे झाले तर नवीन सायकॉन प्रत्येक तुकड्यापासून तयार होत असतो. चला तर आपण त्यावर आधारित असे प्रश्न उत्तर बघूया जे बोर्डाला अपेक्षित असणार आहेत. पहिला प्रश्न असा येऊ शकतो, तुम्हाला एखादी आकृती विचारली जाईल म्हणजे ही जर आकृती दिली तुम्हाला तर आकृतीत दर्शवलेल्या प्राण्याचे नाव काय, प्राण्याचे नाव किंवा वनस्पतीचे नाव. आता इकडे आपला शैवाल माहिती आहे, वनस्पती आहे, तर वनस्पतीचं नाव कोणते आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. त्याचप्रकारे आकृतीत दर्शवलेल्या प्राण्याची प्रजनन पद्धतीचं नाव काय, आता इकडे वनस्पती आहे, प्राण्याच्या ठिकाणी सजीवाचा शब्द सुद्धा तुम्हाला विचारला जाईल, तर ह्या वनस्पतीचे म्हणजे ह्या सजीवांमध्ये ही प्रजनन पद्धती कोणती आहे, त्याचं उत्तर सहजपणे तुम्ही देऊ शकता खंडीभवन पद्धती. अशा प्रकारचा प्रश्न होऊ शकतो, अशा प्रकारचे प्रजनन करणाऱ्या तुमच्या माहितीतील दुसऱ्या सजीवाचे नाव सांगा. आपल्या पुस्तकामध्ये स्पायरोगायरा सोबत सायकॉन हा स्पंज प्रकारातला सजीव दिलेला आहे, तर सायकॉनचं नाव इकडे तिसऱ्या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला तुम्ही देऊ शकाल. अशा प्रकारे बोर्डाला ह्या आकृतीच्या आधारे प्रश्न विचारले जाऊ शकतील. त्याचबरोबर बहुपेशीय अलैंगिक प्रजननामध्ये पुनर्जनन हा एक प्रकार आढळून येतो. आता पुनर्जनन म्हणजे प्लॅनेरिया हा जो प्राणी आहे यामध्ये हा पुनर्जनन प्रकार आढळतो. विकसित प्राणी असतात ज्याच्यामध्ये पुनर्जनन प्रक्रिया शक्यतो तुटलेले अवयव पुन्हा ठीक करण्यासाठी वापरतात. आपल्याला माहिती आहे पालीचं उदाहरण, पालीची शेपटी ज्या पद्धतीने तुटते तेव्हा पुन्हा एकदा त्या पाल ती शेपटी पुन्हा निर्मिती करू शकते. आणि शरीरातील ह्या इतर ज्या संस्था असतात आपल्याला माहिती आहे कोणकोणत्या संस्था असतात, इंद्रिय विविध संस्था आपल्याला माहिती आहेत ज्यामध्ये रक्ताभिसरण संस्था आहे, मज्जा संस्था आहे, पचन संस्था आहे, तर अशा विविध ज्या श्वसना ज्या संस्था असतात त्याच पद्धतीने प्रजनन ही सुद्धा एक संस्थाच आहे. आणि असे पाहिल्यास ही प्रजननाची पद्धती नाही पण प्लॅनेरियासारखे जे प्राणी असतात हे प्लॅनेरियासारखे प्राणी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात. जसं आता इकडे बघा हा प्लॅनेरिया प्राणी दाखवलेला आहे आणि हा प्लॅनेरिया प्राणी हा दोन तुकडे बघा, एक तर त्याचा वरच्या भागाला असा प्रकारे तुकडा तो करू शकतो किंवा हा खालच्या शेपटाकडच्या भागाला एखादा तुकडा करू शकतो आणि हे दोनही भाग पुन्हा एकदा शरीराचा उर्वरित भाग म्हणजे हा जो भाग असेल तो पुन्हा निर्मित करू शकतात. जसे पहा या आकृतीत दाखवल्यात हे असे दोन तुकडे प्लॅनेरिया चेक करू शकतो तो आणि त्या पद्धतीने पुढे हे पुन्हा विकसित होतात आणि नवीन प्लॅनेरिया तयार होतो. म्हणजेच प्लॅनेरियासारखा प्राणी पुनर्जनन पद्धती ही प्रजननासाठी वापरतो पण विकसित प्राणी हे त्यांचे तुटलेले अवयव पुन्हा ठीक करण्यासाठी वापरतात. जसं आता इकडे बघा प्लॅनेरियाचा मुखापासून म्हणजे हा तोंडाकडचा जो भाग दाखवलेला आहे त्यापासून तो पुन्हा हे असं नवीन शरीर तयार करतो. बघा हे उरलेलं शरीर आहे ते त्याचं तो आपोआप अशा पद्धतीने तयार करतो. त्याच पद्धतीने दुसरा जो शेपटाकडचा भाग तुटलेला आहे तिथून नवीन प्लॅनेरिया तयार होईल तो पहा अशा प्रकारे या आकृतीत दाखवलेला आहे. तसा अशा रीतीने पुनर्जनन ही जी प्रक्रिया आहे म्हणजे रिजनरेशन ही पद्धत किंवा हा प्रकार प्रजननाचा हा प्लॅनेरियासारखा प्राणी प्रजननासाठी वापरतो पण इतर विकसित प्राणी त्याचे तुटलेले अवयव वगैरे पुन्हा विकसित करण्यासाठी वापरत असतात. अशा प्रकारचा हा अलैंगिक प्रजनन बहुपेशीय प्राण्यातला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार तुम्हाला दिलेला आहे मुकुलायन. मुकुलायन हा प्रकार हायड्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. बहुजन प्राण्यामध्ये बहुपेशीय प्राण्यांमध्ये मुकुलायन ही अलैंगिक प्रजनन पद्धती आहे आणि पूर्ण वाढ झालेला जर हायड्रा म्हणजे हा हायड्रा दाखवलेला आहे त्याची पूर्ण वाढ झालेली आहे त्याला जर पोषक वातावरण मिळालं की त्याच्या शरीर भित्तिकेमध्ये
बघा त्याची ही शरीर भित्ती का आहे, त्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी अशा विशिष्ट ठिकाणी एक फुगवटा तयार होतो आणि या फुगवट्यास मुकुल असं म्हटलं जाते आणि याच मुकुलावरच त्याचं जी पद्धती आहे त्याला मुकुलायन असं नाव देण्यात आलेलं आहे. आता पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने हा मुकुल तयार होतो. म्हणजे हा जो मुकुल तयार झालेला आहे या ठिकाणी पुनर्जनन जी आपण आधी पद्धती पाहिली पहा ती पद्धती इकडे लागू पडते. हायड्रा करतो तयार पेशींमध्ये आणि त्याच्या पेशीच्या विभाजनाने हा मुकुल तयार होत असतो आणि यथावकाश म्हणजे पुढच्या स्टेपला बघितलं तुम्ही या मुकुलाचं रूपांतर आपल्याला एका छोट्या हायड्रामध्ये तयार होते. बघा ह्या मुकुलाचं रूपांतर या छोट्या हायड्रामध्ये तयार झालेलं आहे आणि या नव्याने होणारा जो हायड्रा आहे हा छोटा हायड्रा त्याचे शरीराचे स्तर हा जो ज्या भागे जॉईंट झालेला आहे त्या शरीराचे स्तर आणि पचन गुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर आणि पचन गुहेशी संलग्न असतात म्हणजे कनेक्टेड असतात ते आणि कनेक्टेड असल्यामुळे हा नवा हायड्रा हा जनक हायड्रापासून हा मेन हायड्रा आहे आपला जनक हायड्रा त्याच्यापासूनच ह्या छोट्या हायड्राचं म्हणजे नव्या हायड्राचं पोषण होत असते किंवा हा पोषण करून घेत असतो. आता ज्या वेळेला या हा जो छोटा हायड्रा आहे त्याची व्यवस्थित वाढ होते अस्तित्व त्याचं टिकू शकते तिथपर्यंत त्याची जेव्हा वाढ होत असते तेव्हा तो जनक हायड्रापासून हा जो नवजात हायड्रा आहे तो वेगळा होत असतो. पहा ही अशा प्रकारची आकृती तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकते. यामध्ये सुद्धा दाखवलेला आहे या हायड्रामध्ये हा एक फुगवटा तयार झालेला आहे त्याला मुकुल म्हणतात. हा मुकुलाची हळूहळू इकडे वाढ होते आणि हा जो मुकुल आहे किंवा हा जो छोटा नवजात हायड्रा दाखवलेला आहे याचं शरीर स्तर आणि पचनगुहा याला कनेक्टेड असते म्हणजे याचं पोषण याच मेन हायड्रापासून म्हणजे जनक हायड्रापासून होत असते आणि एकदा का त्याचं अस्तित्व स्वतःचं अस्तित्व टिकवण्यापर्यंत एवढी जेवढी वाढ झाली का तो त्या हायड्रापासून हा इकडे आपल्याला वेगळा झालेला दिसतो आहे. तर अशा प्रकारची जर आकृती परीक्षेला विचारली आणि त्यावर तुम्हाला आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. आकृतीत दर्शवलेल्या प्राण्याचे नाव लिहा, साधं नाव आहे हायड्रा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. दुसरा प्रश्न असा विचारला जातो आकृतीत दर्शवलेल्या प्राण्याची प्रजनन पद्धतीचे नाव लिहा. मग कोणती प्रजनन पद्धती आहे तर मुकुलायन ही पद्धती आहे हा शब्द तुम्हाला आठवायला पाहिजे. त्याचबरोबर आकृतीत दर्शविलेल्या प्रजनन पद्धतीचे थोडक्यात वर्णन करा. आता मी जेवढे पॉईंट सांगितले जसं इकडे नवीन हा जनक जो हायड्रा आहे त्याची जेव्हा योग्य वाढ होते पोषक वातावरण मिळते म्हणजे फुगवटा तयार होतो इथपासून ते नवजात हायड्रा तयार होईपर्यंतच्या प्रत्येक स्टेप तुम्हाला वर्णन करून सांगायचे आहेत या तिसऱ्या प्रकारच्या प्रश्नामध्ये. विचारले तर तुम्हाला नक्कीच इकडे व्यवस्थित उत्तरं लिहिता आली पाहिजे. सोपी पद्धत आहे पण लक्षात ठेवायचा कोणता प्राणी आहे कोणती पद्धत वापरतो ते लक्षात ठेवायचं. आतापर्यंत आपण तीन पद्धती शिकलो. लक्षात आलं असेल तुम्हाला खंडीभवन, स्पायरोगायरा आणि सायकॉन, त्याच्यानंतर पुनर्जनन प्लॅनेरिया प्राण्यांमध्ये, त्याचबरोबर हे मुकुलायन पाहिलं ते हायड्रामध्ये पाहिलं. आता पुढच्या आपल्याला प्रकारापर्यंत जायचं आहे. पुढचा प्रकार आहे शाकीय प्रजनन. शाकीय प्रजनन हे बहुपेशीय वनस्पतीमध्ये होत असते. आता कोणकोणत्या वनस्पतीमध्ये होत असते त्याचे उदाहरणं आपल्याला बघायची आहेत की वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे निरनिया प्रकारे शाकीय पद्धतीने होत असते. नंबर एक तिकडे बटाटे दाखवलेले आहे पहा. दुसऱ्या आकृतीमध्ये एक पानफुटी दाखवलेली आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये हे मी ऊस दाखवलेला आहे, हा ऊस दिसतोय तुम्हाला. चौथ्या पाचव्या सहाव्या आकृतीमध्ये रताळे आहे, गाजर आहे, मुळा आहे. अशा विविध प्रकारच्या वनस्पतीमधील विविध अवयव म्हणजे काही ठिकाणी मुळे असतील, काही ठिकाणी खोड असेल, काही ठिकाणी पान असेल, असे शाकीय अवयव ज्यावेळी प्रजनन करतात त्या प्रजनन पद्धतीला शाकीय प्रजनन असं म्हणतात. म्हणजे वनस्पतीचे विविध अवयव प्रजनन करत असतात शाकीय अवयव. आता जसं गाजर आपण हा बघितला, गाजर, मुळा आणि बीट ही अशी मुळे जी असतात ती शाकीय प्रजनन सहाय्याने नवे रूप तयार करतात. म्हणजे मुळांचा प्रकार जर विचारला तुम्हाला ही उदाहरणं आली पाहिजेत, गाजर, मुळा, बीट. त्याचप्रमाणे बटाटा सुरण म्हणजे बटाटा हा जर प्रकार बघितला, बटाटा किंवा सुरण किंवा इतर कंद यांच्यासारख्या मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात. यांच्यावर छोटे छोटे
बटाट्याचा डोळा हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल, तर बटाट्याच्या कंदावर असलेला डोळा म्हणजे काय, तो मुकुल असतो. त्या मुकुलावरूनच ह्या बटाट्यांचं नवीन रोप तयार होत असते. त्याप्रमाणे गवत आणि ऊस, ऊस हा गवताचाच प्रकार आहे, अशी जी खोडे असतात त्यांच्या पेरांवर, पेर म्हणजे हे पेर आहे, हे ऊसाचं पेर आहे, इकडे पण दाखवलंय बघा, याप्रमाणे हे ऊसाचं पेर, या पेरांवर मुकुलाची वाढ होते. बघा हे मुकुल वाढलेलं दिसतंय इकडे, हे अशा प्रकारे इथे पण छोटस मुकुल अजून दिसते तुम्हाला पेरावर, म्हणजे ह्याची वाढ होते आणि नवे रोप तयार होत असते. अशा प्रकारे या अशा खोडांवर सुद्धा ही मुकुलं येतात आणि त्याची वाढ होत असते. तर काही वनस्पती जशी पानफुटी वनस्पती आहे, तिच्या पानांच्या कडांवर, या पानांच्या कडा दिसत आहेत तुम्हाला बघा पानफुटी वनस्पतीकडे, या पानांच्या कडांवरील मुकुलांच्या सहाय्याने प्रजनन होते. मुकुलांच्या सहाय्याने म्हणजे तिकडे नवीन एखादं रोप तिकडे तयार झालेले तुम्हाला दिसतात. अशा प्रकारे हे शाकीय प्रजनन आपल्याला आढळून येते. त्याचप्रमाणे हे अद्रक म्हणजे आलं दाखवलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा शाकीय प्रजनन आपल्याला पाहावयास मिळते. प्रश्न विचारले जाऊ शकतात, तुम्हाला नुसती चित्र दिली, ह्यापैकी कोणती चित्र दिली, नावं न देता तर चित्रात दर्शवलेल्या प्रजनन पद्धतीचे नाव लिहा. शाकीय प्रजनन एक मार्क सहज मिळून जाईल. चित्रात दर्शवलेल्या प्रजनन मुळाच्या मदतीने करणाऱ्या वनस्पतींची दोन नावे लिहा. मुळाच्या मदतीने मुळं कोणती आहेत त्यांची नावं लिहायची. गाजर लिहू शकतात तुम्ही, मुळा लिहू शकतात, रताळे लिहू शकता, अशा प्रकारे तुम्ही मुळांची उदाहरणं देऊ शकता. त्याचप्रमाणे चित्रात दर्शवलेल्या प्रजनन मुकुलाच्या पद्धतीने करणाऱ्या वनस्पतीची नावं द्या. मुकुलांच्या पद्धती म्हणजे काय, तर बटाट्याचा डोळा म्हणजे सुद्धा तो मुकुलच झालेला आहे. पानफुटी वनस्पतीमध्ये सुद्धा मुकुलच आलेला आहे. ऊस सुद्धा मुकुलच आलेला आहे, बरोबर. त्या पेरांवरील मुकुलांची वाढ असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हे दोन वनस्पतीची कोणती नावं दिली, म्हणजे तुमचं उदाहरण हे क्लिअर होणार आहे. अशा प्रकारे शाकीय प्रजनन हा अलैंगिक प्रजननाचा प्रकार आपल्याला वनस्पतीमध्ये पाहायला मिळतो, आणि तेही बहुपेशीय वनस्पतीमध्ये. आता आपल्याला पाहायचं आहे बीजाणू निर्मिती. बीजाणू निर्मितीने सुद्धा प्रजनन अलैंगिक प्रजनन घडते, ते मात्र कवकांमध्ये घडत असते. आपल्याला पाव माहिती आहे, ज्या वेळेला आपण पावाचा तुकडा असाच 1 ते 2 दिवस आपण जर उघडा ठेवला तर त्याच्यावर आपल्याला बुरशी वाढलेली दिसते, म्हणजे हा हिरवट रंग, बघा हिरवट रंगाचा थर आपल्याला तयार झालेला दिसतो. जर हे सूक्ष्मदर्शकाखाली आपण पाहिलं तर आपल्याला अशा प्रकारचे म्युकरचे तंतू आपल्याला पाहावयास मिळतात. आणि ह्या म्युकर कवकांचे शरीर हे तंतुमय असते, लक्षात घ्या. पूर्णपणे हे इकडे खाली दिसतात ना, सर्व तंतू असतात, त्या तंतूंनाच आपण कवक तंतू असं म्हटलं जाते. ही आकृती पहा, यामध्ये तुम्हाला लक्षात येईल ह्या म्युकर जे प्रत्येक भाग दर्शवलेले आहेत हा आहे कवक तंतू, लक्षात. त्याचबरोबर हे मुलाभ म्हणजे मुळांसारखे असणारे भाग आहेत जे पावाच्या ह्याच्यामध्ये रुतलेले असतात आणि तिकडे पोषक द्रव्य त्यांच्यासाठी लागलेले ते घेत असतात, हे मुलाभ आहेत. त्याचबरोबर बीजाणूधानी, हा बीजाणूधानीचा प्रकार आपल्याला माहिती आहे. आपण फुलांमध्ये पाहतो बघा, त्याच्यामध्ये पराग कण साठवणारे जे पराग कोश असतात त्याप्रमाणे हे बीजाणूधानी आपल्याला लक्षात दिसत आहेत. त्याचबरोबर हे बीजाणूधानीमधले बीजाणू मुक्त झालेले दिसत आहेत, आणि हेच बीजाणू पुढे पावर पसरतात आणि मग ही कवकांची वाढ होत असते. म्हणजे म्युकर ह्या कवकात बीजाणू निर्मितीने अलैंगिक प्रजनन होते, लक्षात घ्या. आणि कवकांमध्ये बीजाणूधानीमध्ये, या बीजाणूधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती होते, आणि ही एकदा वाढ पूर्ण झाली का ती बीजाणूधानी फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात आणि अनुकूल परिस्थिती मिळते. जेव्हा अनुकूल परिस्थिती म्हणजे पावासारखे असे पदार्थ त्यांना आवश्यक असतात मिळतात, तेव्हा ते बीजाणू ओलसर आणि उबदार जागी रुजतात आणि त्यापासून एक नवीन कवक चाल तयार करतात. अशा रीतीने या सजीवांचं प्रजनन म्युकर सारख्या सजीवांचं होत असते, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे अलैंगिक प्रजननाचा हा आणखी प्रकार आपण पाहिला, बीजाणू निर्मिती. आता बोर्डाला येणारे विविध प्रश्न प्रकार पाहूया. बहुपर्यायी प्रश्न कसे विचारले जातात. जनक किण्व पेशी टिंबटिंब पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात, याचं उत्तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याप्रमाणे टिंबटिंब शैवाल सजीव खंडीभवन पद्धतीने प्रजनन करतात. कोणतं शैवाल, तर स्पायरोगेराचं नाव सांगता आलं पाहिजे. प्लॅनेरिया टिंबटिंब पद्धतीने प्रजनन करतात. प्लॅनेरिया प्राणी आपल्याला माहिती आहे पुनर्जनन पद्धतीने. पद्धती तुम्हाला एकदा लक्षात आली
उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवल्या, आकृत्या लक्षात ठेवल्या, तुम्हाला हे प्रश्न सहजपणे जमणार आहेत. म्युकर कवकामध्ये टिंब पद्धतीने प्रजनन होते हे सुद्धा उदाहरण देता येईल. असा व्याख्यालय प्रकारचा प्रश्न आला, खंडीबन व्याख्यालय उदाहरणासहित, शाकीय प्रजनन व्याख्यालय उदाहरणासहित, पुनर्जनन व्याख्यालय, मुकुलयन व्याख्यालय आणि एक एक दोन दोन उदाहरणं द्या, अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न सुद्धा परीक्षेला विचारले जातात. वेगळा शब्द ओळखा, गाजर मुळा बटाटा रताळे. आता यामधील वेगळा शब्द कोणता ओळखायचा, तर मुळा कोणता आहे, खोड कोणता आहे, यावरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कारण ही सर्व उदाहरणं शाकीय प्रजननाची आहेत म्हणून कन्फ्यूज होऊ शकते, म्हणून तिकडे अचूक उत्तर तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. दुसऱ्यामध्ये प्लॅनेरिया, स्पायरोगायरा, हायड्रा आणि अमीबा यामध्ये सुद्धा पहा, आपल्याला इथे अलैंगिक प्रजनन बहुपेशीय आणि एकपेशीय यातला फरक लक्षात घ्यायचा आहे. अलैंगिक प्रजनन बहुपेशीय म्हणजे सजीव म्हणजे प्लॅनेरिया, स्पायरोगायरा आणि हायड्रा, आणि एकपेशीय म्हणजे अमीबा. म्हणून वेगळा शब्द कुठला येणार आहे, अमीबा येणार आहे. खंडीभवन, पुनर्जनन, द्विविभाजन आणि शाकीय प्रजनन हा सुद्धा त्याच प्रकारचा शब्द प्रश्न आहे. अलैंगिक प्रजननाचे हे तीन प्रकार बघा, खंडीभवन, पुनर्जनन आणि शाकीय प्रजनन हे बहुपेशीय सजीवामध्ये होतात. द्विविभाजन मात्र कशामध्ये होतं, एकपेशीय सजीवामध्ये होतं. वेगळा शब्द आपल्याला ओळखता आला पाहिजे. म्हणजे आधीचा जो व्हिडिओ मी केलेला आहे एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजनन तो पाहायचा, त्यानंतरचा हा व्हिडिओ पुन्हा तुम्ही जर पाहिला, दोन्ही व्हिडिओचा अभ्यास म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास एकत्रितरित्या केला तर तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं सहजपणे जमणार आहेत. नावेलिया, शाकीय प्रजनन करणारे सजीव कोणते, सहजपणे सांगता येतील. खंडीभवन करणारे सजीव कोणते, पुनर्जनन करणारा सजीव कोणता, तर ह्याची एक एक दोन दोन उदाहरणं तुम्हाला लिहिता आली पाहिजे. नावेलिया असा सुद्धा प्रश्न परीक्षा विचारला जाऊ शकतो. टिपा लिहा, शाकीय प्रजनन टिपा लिहा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला शाकीय प्रजननामध्ये सर्व उदाहरणं म्हणजे मुळांपासून होणारं शाकीय प्रजनन, खोडापासून होणारं शाकीय प्रजनन, पानांपासून होणारं, मुकुलांपासून होणारं, अशी उदाहरणं देऊन स्टेप बाय स्टेप पॉईंट टू पॉईंट तुम्हाला हे टिपा लिहा उत्तर लिहायचं आहे. त्याचबरोबर सहसंबंध ओळखा, खंडीभवन स्पायरोगायरामध्ये होते तर पुनर्जनन कोणामध्ये होते, सांगता आलं पाहिजे प्लॅनेरियाचं नाव. पुनर्जनन जर प्लॅनेरियामध्ये होते तर मुकुलयन कोणत्यामध्ये होते, तर तुम्हाला मुकुलयन म्हणजे हायड्रा सांगता आलं पाहिजे. उलट सुलट कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारला, प्रकार प्रश्नांचा बदलला, नावेली हा विचारला वेगळा, जर तुमचं कंटेंट तर जर तुमचा अभ्यास जर व्यवस्थित असेल तर प्रश्न फिरवला तरी उत्तर सांगता आलं पाहिजे. अशा प्रकारे आपण बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन प्रकार पाहिला आहे आणि हा व्हिडिओचा तुम्ही अभ्यास नीट करा. नेक्स्ट टाइम आपण पुढचा भाग बघणार आहोत लैंगिक प्रजननाचा. सो स्टे कनेक्टेड, बी हॅप्पी अँड हेल्दी, कोरोनापासून सांभाळून राहा, स्वतःचा बचाव करा, इतरांचा बचाव करा, बी सेफ. नेक्स्ट टाइम पुन्हा भेटूया. बाय बाय.